बिकनी मधले हे सोनाली कुलकर्णीचे फोटो पाहून चाहते घायाळ झाले. आधीच्या ते सोनालीच्या लंडन वेडिंगच्या फोटोंची वाट पाहत असताना आता सोनालीने तिचे हे बिकनी फोटो शेअर केले. सोनाली सध्या पती कुणाल सोबत मेक्सिको मध्ये हनीमून साठी आली आहे. तिने या फोटोंसाठी वापरलेला हॅशटॅग थर्ड हनीमून हा हॅशटॅग चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. होय, 7 मे रोजी दोघांचंही दुबईतील एका मंदिरात लग्न पार पडलं. त्यानंतर ती मिनीमून साठी गेली होती. दोघंही पूर्व आफ्रिकेला गेले होते. तिथले काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेले, ज्यामध्ये सोनाल आणि कुणाचा रोमॅन्टिक अंदाज दिसून आला होता. यानंतर सोनाली हनीमून साठी मालदीवला गेली होती. यावेळी सोनालीचा बोल्ड आणि बिंदास अंदाज पाहायला मिळाला. मालदीवच्या बीचवर बिकनीमध्ये सोनालीने फोटोशूट केलं होतं. गेल्या वर्षी 7 मे 2021 रोजी सोनालीने कुणाल बेनोडेकर सोबत लग्न गाठ बांधली. त्यानंतर 7 मे 2022 ला लग्नाच्या पहिल्या अनिव्हर्सरीला तिने लंडन मध्ये संपूर्ण कुटुंबासोबत लग्न केलं. मात्र तिचा हा लग्न सोहळा खूपच प्रायव्हेट होता. मागच्या वर्षी या दोघांनी दुबईतील मंदिरात रजिस्टर लग्न केलं होतं. यावेळी तिच्या घरचे कोणीही या लग्न समारंभाला उपस्थित नव्हते. ऑनलाईनच सर्व कुटुंबियांनी हजेरी लावली होती. पण आता सगळ्यांच्या उपस्थितीत सोनालीने लग्न केले. या लग्नाला तिचे सिने इंडस्ट्रीतील मित्र मैत्रिणी देखील उपस्थित होते. तुम्हाला सोनालीच्या हे बिकनीतले फोटो कसे वाटले हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.